आदरणीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हा आणि या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जे कार्य चालू आहे त्या कार्याचा भाग म्हणून काल माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब तसेच श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जे शासनाचा जी आर आहे ज्या रुग्णांच्या बिलाच्या संदर्भामध्ये त्या जी आरचा फलक हे आपण सोलापुरातील अनेक हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल असेल, CNS हॉस्पिटल असेल किंवा मार्कंडेय रुग्णालय असेल, नर्मदा हॉस्पिटल या अशा अनेक सर्व हॉस्पिटलसमोर आपण फलक लावतोय, जेणेकरून आपल्याला या रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांची जी हेळसांड होती आहे, जी पैशाच्या माध्यमातून बिलाच्या माध्यमातून जी पिळवणूक होती आहे ही थांबण्यासाठी शासन हे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र दवाखाना प्रशासनाकडून याबद्दल माहितीही लोकांपर्यंत दिली जात नाही, कुठेतरी दडवली जाते आहे, यामुळे अनेकदा वारंवार आपण महापालिका असेल किंवा दवाखान्याच्या प्रशासनाला सांगून देखील त्यांनी हे बोर्ड लावले नव्हते, हे फलक लावले नव्हते, यासाठी युवासेना आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून हे हॉस्पिटलच्या समोर दर्शनी भागामध्ये आम्ही बोर्ड लावलेला आहे, ज्याच्यामध्ये एका दिवसाला साधारणतः ICU बेड असेल किंवा ज्या प्रकारचं व्हेंटिलेटर बेड असेल याच्यासाठी जो काही किंमत आहे जी शासनाने ठरवून दिलेली आहे त्याच्यामध्ये काही काही सोयीसुविधा असल्या पाहिजेत याची पूर्ण माहिती ही त्या फलकावरती आहे आणि त्याच्यावरती महापालिकेने आणि जे काही अधिकारी नेमलेले आहेत या तक्रारीच्या संदर्भामध्ये नियंत्रण कक्षाचा नंबर आणि आम्ही युवासेनेचा जो हेल्पलाईन क्रमांक आहे 85 54 50 50 हा नंबर आम्ही तिथं फलकावरती लावलेला आहे, जेणेकरून आम्हाला या संदर्भामध्ये माहिती कळवावी अशी विनंती मी सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या माध्यमातून करतोय. ज्यावेळेस माहिती आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांकडून त्या संबंधित हॉस्पिटलवरती कारवाई करू आणि त्यानंतर आपल्या लोकांचे जे काही बिल खरं जे बिल आहे ह्या बिलाच्या संदर्भात पडताळणी करून त्यांना योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करतोय. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच युवासेना ही या रुग्णांच्या नातेवाईकांच्या आणि या सगळ्या भयान परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत ही आमची ग्वाही.